नाही आता मनोज जरांगे पाटील साहेबांनी जो मराठा आरक्षणाचा लढा उभा केला आहे त्याच्यातल्या त्यांनी वेगवेगळ्या स्टेप ठरवल्या, आज त्या स्टेपचं एक काहीतरी त्यांनी पुढचं अल्टिमेट दिलेलं आहे, त्याप्रमाणे सरकार त्याच्यापूर्वीच आरक्षण देईल असं मला वाटतं आहे. कारण सरकारचा हेतू, माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा दोघं मुख्यमंत्री महोदयांचा हेतू मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अतिशय खात्रीपूर्वक आहे, त्याच्यामुळे तशी वेळ येईल मला असं वाटतं ते तत्पूर्वी आरक्षण मिळेल. पण शेवटी कायदेशीर काही बाबी असतात, त्या बाबीच्या ह्याच्यातूनच जावं लागतं, त्या बाबी क्रॉस करून प्रत्येक विषय व्यवस्थित कायद्याच्या कचाड्यात टिकला पाहिजे, कोर्टात टिकला पाहिजे, कायदेशीर झालं पाहिजे आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे. अशा पद्धतीत आरक्षण देण्याच्या दृष्टीने प्रयत्न मुख्यमंत्री महोदयांचे असल्यामुळे त्या पद्धतीत थोडासा वेळ होत आहे, पण मराठा समाजाला निश्चित आरक्षण मिळेल याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका करण्याचं काही कारण नाही. त्यांची जी अट होती सरकार मान्य करायला तयार नाही अशी परिस्थिती दिसते, सरसकट सगळ्यांना आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे. नाही बघा, आता आरक्षणामध्ये त्यांच्या मागण्या किंवा सरकार काय देऊ शकतं ह्या गोष्टीची आता नेगोशिएशन चाललंय, वाटाघाटी झालेली आहे. खऱ्या अर्थाने कायदेशीर पद्धतीमध्ये ज्या लेवलपर्यंत ते आरक्षण घेऊन जाता येईल त्या लेवलपर्यंत आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार अतिशय सकारात्मक आहे. त्या दृष्टीनं आपण पाहतो आहे गेल्या काही महिन्यापासून त्या दृष्टीने तसे प्रयत्न चालले आहेत, सरकारने वार फुटिंगवर तसं काम चालवलेलं आहे. शेवटी सरकार म्हणजे सरकारी यंत्रणा असते आणि यंत्रणेच्या प्रत्येक स्टेपमधून जाणे किंवा त्या गाडणीतून निघणे हा महत्त्वाचा भाग असल्यामुळे त्या पद्धतीत चाललेलं आहे. सरसकट असेल किंवा आरक्षण प्रत्येक गोरगरीब मराठ्याला मिळालं पाहिजे, तो नोकरीत आरक्षित असला पाहिजे, तो शिक्षणात त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, हा सगळ्यांचा हेतू आहे. त्यातून सगळा मराठा समाज आणि त्याच्याबरोबर इतर समाजही मराठा समाजाच्या पाठीशी आहे. संजय राऊत साहेबांनी त्यांची परिस्थिती बघावी, त्यांना संध्याकाळ झाली की जरा उमजत नाही, तेवढं संध्याकाळी स्टेटमेंट केलं आहे की सकाळी स्टेटमेंट केलं ते मला पाहिलं पाहिजे. आणि मराठा समाजाच्या आंदोलनावर आपण बोलतोय, संजय राऊतची तेवढी कुवत नाही मराठा समाजाच्या आरक्षणा बोलायची. मधल्या काळात त्यांनी मराठा समाजाचा किती मोठा अपमान केला आहे हे संबंध वाहिन्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. मुका मोर्चाहून हिनवलेला माणूस आज मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलतोय, त्यांच्यामध्ये आणि ते एक वकील आहे त्यांच्यामध्ये काही फरक नाही. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.